एक आठवड्याला तो दादा थोडंसं पुढे या ना ते हां बस 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 प्रत्येक आठवड्याला आपण कोरोनाच्या संदर्भामध्ये जी आढावा बैठक घेत असतो पुणे जिल्हा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर आणि त्याला खासदार आमदारांना बोलून त्यांच्याशी पण चर्चा करून आपण पुढच्या आठवड्याच्या संदर्भातले आपलं काय धोरण असलं पाहिजे शॉर्ट टर्मचं लाँग टर्मचं त्याबद्दलची चर्चा आम्ही जवळपास आज 4 ते 7 3 तास त्या ठिकाणी केली. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की देशामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये करोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. तीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी काही निर्णय घेतले ते सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेले. पुणे जिल्ह्यापुरतं आणि दोन्ही शहरांच्या पुरतं बोलायचं झालं तर पुढच्याही काळामध्ये जर पेशंटची संख्या वाढली हे गृहीत धरून ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटरचे बेड आय सी यू बेड आणि साधे बेड या सगळ्याचं प्रायव्हेटमध्ये कुठं कुठं अजून आपल्याला संख्या वाढवता येईल गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये कुठं वाढवता येईल ससूनला आणखी कशा पद्धतीनं काय निर्णय घेता येतील ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही याबद्दलची काय खबरदारी घेता येईल या सगळ्या संदर्भामध्ये आणि रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या संदर्भामध्ये कारण आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी परदेशामध्ये निर्यात नंतर थांबवल्यानंतर 3,500 इंजेक्शन आपल्याला दिल्लीमध्ये अवेलेबल झाली ते 1,500 PCMC ने घेतली 2,000 PMC ने घेतली. अजून काही कंपन्या आहेत आत्ता ऑक्सिजनच्या संदर्भामध्येच सौरवरावांनी मीटिंग त्यांना घ्यायला सांगितलेली होती ते आत्ता संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी बैठक घेत आहेत. आम्ही JSW चे सज्जन जिंदल त्यांच्याशी पण संपर्क मी स्वतः वैयक्तिक साधला मुख्यमंत्र्यांनी साधला. त्यांचा प्लांट हा रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथं तुम्हाला ऑक्सिजन पुरवठा करण्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी करतो आहे. काही अडचण आली तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मला डायरेक्ट संपर्क साधायला सांगा रायगडच्या. त्याचबरोबर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला. त्यांनी काही प्रमाणामध्ये ऑक्सिजन द्यायचं कबूल केलं आहे परंतु तोही अजून क्वांटिटी वाढवण्याची गरज आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही तिथंही प्रयत्नशील आहोत. मागच्या आठवड्यातल्या बैठकीमध्ये प्रकाश जावडेकर साहेबांनी व्हेंटिलेटरच्याबद्दल सांगितलेलं होतं त्याच्यातले आता 10 अवेलेबल झालेले आहेत आणि बाकीचे पण लवकर अवेलेबल त्या ठिकाणी व्हावेत म्हणून मी आत्ता बैठक संपली मी आत्ता पुन्हा जावडेकर साहेबांशी बोलणार. मी चंद्रकांतदादा पाटलांना विनंती केली की तुम्ही पण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि ते व्हेंटिलेटर्स कसे लवकर येतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे. काही बाबतीमध्ये आज बहुतेक आमदारांनी एक मागणी केली की तुम्ही आमदार स्थानिक विकास निधी म्हणजेच आमदार निधी आपण म्हणतो त्याला 4 कोटी रुपये केलेला आहे. मागच्या वेळेस 3 कोटी रुपये असताना त्याच्यात 50 लाख रुपये कोविडच्या कामाच्या करता खर्च करण्याच्याबद्दलची परवानगी देण्यात आलेली होती. आत्ता सगळ्यांनी अजून तशाच पद्धतीनं ह्याही वेळेस आम्हाला परवानगी द्या म्हणून आजच्या बैठकीमध्येच महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांच्या करता त्यांचा 4 कोटी रुपयाचा जो स्थानिक विकास निधी ज्याला आमदार निधी आपण म्हणतो तो 1 कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघामध्ये करोनाच्या कामाच्या करता खर्च करण्याच्या करता परवानगी देण्यात आलेली आहे. ती मागणी त्यांची होती आणि त्या पद्धतीनं त्यांना तिथं जे काही योग्य वाटतं ते करणार आहे. बाकीच्या बाबतीमध्ये SDRF आणि जिल्हा नियोजन समिती ह्याच्याही प्रकारचे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि काही झालं दादा आजची स्थिती अशी आहे की यंत्रणा आपली वैद्यकीय आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असं चित्र साधारणपणे असलं चित्र अजिबात झालेलं नाही. तुम्ही म्हणून उपयोग नाही मी सांगतो असं चित्र अजिबात झालं नाही.
उगीच कारण नसताना त्या यंत्रणेला नावमेद करू नका. आपण पण पत्रकार आहात. ती यंत्रणा गेले एक वर्षाच्या पेक्षा जास्त काळ जीवाचं रान करते. पोलीस राबत आहेत, सगळे डॉक्टर राबत आहेत, इतर पण लोकांना आता पॅरामेडिकल फोर्स आणि डॉक्टर नर्सेस हे पण नवीन घेतलेले. आत्ता मला सीओने सांगितलं जवळपास 900 स्टाफ घेतलेला आहे, त्यांना अधिक स्टाफ घेण्याची परवानगी दिलेली आहे. काही बाबतीमध्ये विकेंद्रीकरण केलेलं आहे. प्रांतांना चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणीचा स्टाफ ह्या कामाच्या करता लागतो तो घेण्याच्या करता परवानगी दिलेली आहे. आणि वरचे डॉक्टर जे असतात, कारण अजून MBBS डॉक्टर जेवढे आपल्याला मिळायला पाहिजेत तेवढे येत नाही आहे. त्याच्याबद्दलचं कारण, मी काही वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर आज डीन होते किंवा डॉक्टर साळुंखे होते किंवा इतर मान्यवर होते, त्या सगळ्यांना विचारलं की ह्याचं कारण तरी आम्हाला सांगा. ते कारण त्यांचं योग्य असेल तर जरूर सरकार त्याच्यामध्ये काही मार्ग काढायचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. पण एकंदरीतच परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाही, देशाच्या इतर राज्यामध्ये देखील ह्या निवडणुकीच्या मुळं, गर्दीमुळं, किंवा कुंभमेळा असेल किंवा बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या पक्षांची गॅदरिंग चाललेली आहेत ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संख्या वाढते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना करोना झाला, UPच्या मुख्यमंत्र्यांना करोना झाला, असं अनेक वरिष्ठांना पण त्या ठिकाणी करोना होतो. अर्थात करोना जर त्या नियमाचं पालन नाही केलं, या वैयक्तिक त्या व्यक्तीने किती पालन केलं आणि दुसऱ्यांनी न पालन करता त्यांच्या अवतीभोवती ते वावरले तरी ते होऊ शकतं. आणि ह्यावेळेस तो इतका लवकर आजूबाजूच्या लोकांना कव्हर करतो आहे ह्यावेळेसचा जो करोना आहे तो, त्याच्यामुळे परिवारच्या परिवार हे करोना बाधित झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. का ससूनमध्ये मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट बेड वाढवण्यात आलेली आहे. ससूनवर नेहमीच लोड येतो, मी अनेक वर्ष बघतोय. ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये एखाद्या पेशंटवर उपचार केले जातात आणि नंतर ते तिथल्या ग्रामीण भागातल्या डॉक्टरांना वाटलं की बाबा आता हे आपल्याकडनं काही बरे होत नाही, तर ते सांगतात की आता ससूनला घेऊन जावं. ही सर्रास पद्धत आहे. आणि मग शेवटी ससूनला शेवटच्या टप्प्यामध्ये पेशंट येतो आणि मग तिथं अडचणी येतात, मॉर्टॅलिटीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. आपण ससूनला मधी 65 कोटी रुपये आम्ही देऊन ती इमारत पूर्ण केली. ससूनला बेड प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत. जम्बो हॉस्पिटलचे सगळे बेड त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. आत्ता देखील ससूनच्या बाबतीमध्ये डॉक्टर साळुंखे आणि राजेश देशमुख जिल्हाधिकारी या दोघांना ससूनमध्ये चोकलिंग मंचावरती जबाबदारी आहे. आणि ससूनचे डीन आणि तिथल्या डॉक्टर थोडंसं त्यांचं वैद्यकीय शिक्षण म्हणजे त्यांच्या अंडर येत असल्यामुळं त्या डॉक्टरांनी मध्ये काहीतरी सांगितलं की आम्ही संप करू, आम्ही काम करणार नाही. माझी त्याही डॉक्टरांना विनंती आहे की सध्या संपूर्ण जगावर हे संकट आलेलं आहे. आपण वैद्यकीय क्षेत्र स्वतः शिक्षणाच्या करता निवडलेलं आहे. आपण काही कायमचं करोनाचंच हॉस्पिटल ससून करणारे अशातला भाग नाही. आणि त्याच्यामुळं तिथं मी आता सोमवारी बैठक लावलेली आहे सौरभ विजय आणि डॉक्टर लहानेची. आणि ह्या संदर्भामध्ये जे काही इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, त्यांच्या जर रास्त कुठल्या बाबी असतील त्याबद्दल आम्ही सरकार म्हणून लक्ष घालू. पण त्यांनी जर काही टोकाचीच कुठली तरी कठोर भूमिका घ्यायचं ठरवलं तर मग शेवटी नाईलाजास्तव सरकारला पण काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल. तशी वेळ डॉक्टर मंडळींनी येऊन देऊ नये. हे सगळे नवीन डॉक्टर आहेत, त्यांचंही उद्याचं भवितव्य आणि इतर सगळे प्रश्न आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये माणुसकीच्या भावनेतनं पाहावं. आणि डॉक्टर साळुंखे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना त्यांनी मान्य कराव्यात. आणि आत्ता पण मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करीन की टोकाची भूमिका घेऊ नका. आपल्या सर्वांचे महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे हे नागरिक आहेत. आणि पुढं पण तुम्हाला यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करताच तुम्ही तो पेशा स्वीकारलेला आहे. त्यावेळेस अशा अडचणीच्या काळामध्ये
सहकार्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. आम्ही त्याच्यामध्ये जबाबदार असू. पंढरपूर आणि मंगळवेढा इथं जर झालं तर निवडणूक आयोगाने केंद्राने निवडणूक लावल्यामुळं घरात बसून तर प्रचार होत नाही. उमेदवार उभा केला तर घरात बसून प्रचार होत नाही, ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, त्याच्यामध्ये आसाममध्ये आणि आपल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका चालू आहेत. आपण बघताय ना कुंभमेळ्याला किती लाख लोक जमलेली आहेत. ह्या संदर्भामध्ये सरकार सरकारच्या परीनं प्रयत्न करत आहे. जर निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या सरकारच्या हातात काय होतं, सहकारातल्या निवडणुका पुढे ढकलण्याचं होतं. सहकाराच्या निवडणुका पुढे ढकलल्या. महाराष्ट्र सरकारच्या हातात काय होतं, महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या हातात आहे. त्यांना विनंती करण्याचं काम होतं, ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्याच्या संदर्भातल्या त्या निवडणुका लागलेल्या नाही आहेत. परंतु केंद्राच्या केंद्र नाही, निवडणूक आयोग जे काही भारत सरकारच्या संदर्भातलं, भारत सरकार नाही परंतु संपूर्ण देशाच्या बद्दलचं जे निवडणूक आयोग आहे, त्यांनी निवडणुका केव्हा घ्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे हे असं असं झालं तर तसं तसं होईल. आम्ही ते सगळे सांगतो ना आज पण की सगळ्यांनी नियम पाळा, हे पाळा. कुणी पाळतं आहे डिस्टन्स, कुणी ठेवतं आहे. तुम्हाला बाईट लागतो त्याच्यामुळं तुम्ही तर बाहेरच इकडून गाडीत पण बसून देत नाही. आलं की पहिलं अडवतं आहे. नाही भेटावं की बघा अजित पवार चिडून निघून गेले, नाराज होऊन निघून गेले, त्यांना बोलायला काहीच शिल्लक नाही म्हणून निघून गेले. आपण काय ब्रेकिंग न्यूज लावाल ती लावाल, असं नाही. एक मिनिट तुम्ही, मी आपल्याला सांगू का, ऐका. आपल्याला मी सांगतो, प्रत्येक वरिष्ठ आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे, करोना झाला म्हणजे सगळ्यांनाच रेमडेसिवीर देण्याची गरज नाही. आज खाजगी डॉक्टर अडचणी अशा होत आहेत की तिथं पेशंट त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असला की पहिल्यांदा ते त्यांच्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगतात काही करा आणि इतके इतके आम्हाला रेमडेसिवीर तिथे उपलब्ध करून द्या. मग तिथले खासदार, तिथले आमदार, तिथले नगरसेवक ह्या सगळ्यांना ते पेशंटचे नातेवाईक फोन करायला सुरुवात करतात. अधिकारी ओळखीचे असले तर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगतात. आत्ता एका अधिकाऱ्याने उदाहरण सगळ्यांच्या देखत दिलं की त्यांचा भाचा एका ठिकाणी ॲडमिट होता. त्याला सांगितलं की तुला आम्ही डिस्चार्ज देऊ, नाहीतर तू काही कर, तुझे असे असे मामा वरिष्ठ पातळीवर मोठ्या पदावर बसलेले, त्यांच्याकडनं रेमडेसिवीर आण. त्यांनी त्यांना फोन केला आणि सांगितलं हे तुम्ही चुकीचं सांगताय. त्यांनी ऐकून घेतलं, हो हो म्हणले, परंतु पुन्हा त्यांना सांगितलं आम्ही ऐकायचं ते ऐकलं, आम्हाला रेमडेसिवीर पाहिजे नाहीतर तुला आम्ही दवाखान्यातून बाहेर काढतो. हे जे काही चाललेलं आहे, ज्यांना खरोखरीच गरज आहे, तज्ज्ञ डॉक्टर म्हणत आहेत की प्रत्येकाला ह्या इंजेक्शनची गरज नाही. बेड मिळाला नाही म्हणून, औषध मिळालं नाही म्हणून रुग्णाचा जीव जाणार नाही किंवा दगावणार नाही अशी सरकार म्हणून आपण खात्री घ्यावं का? ह्याबद्दलचा प्रयत्न उद्या तुम्हालाही मुख्यमंत्री केलं तरी तुम्ही काही खात्री देऊ शकत नाही. प्रयत्न करणं हे सरकारचं काम असतं. कुणीही जरी सरकारमध्ये असो, आज आम्ही असो किंवा मागं कुणी होतं, ते कुठल्या सरकारमधल्या प्रमुखांना किंवा काम करणाऱ्या व्यक्तीला वाटणार आहे की आपल्या राज्यातला किंवा आपल्या परिसरातला एखादा इसम दगावा असं वाटेल का? त्याच्यामुळं तो प्रयत्न तर सगळ्यांचाच चाललेला. मागं आम्हालाही वाटत होतं ह्या राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, त्याकरता अनेकदा कर्जमाफीचे निर्णय घेतले, पंतप्रधान पॅकेजचे निर्णय दिले, सगळ्या काही गोष्टी केल्या. सरकार म्हणून काम करणारे सगळेजण सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. तशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्न त्या ठिकाणी करतं आहे. वेळोवेळी ज्या गोष्टी आमच्या हातामध्ये नाही त्या आम्ही, देशाचे पंतप्रधान असतील, देशातले आरोग्यमंत्री त्या ठिकाणी डॉक्टर हर्षवर्धनजी असतील, किंवा देशपातळीवर काम करणारे अधिकारी वर्ग असतील, किंवा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे प्रकाश जावडेकर जे असतील किंवा नितीन गडकरी साहेब असतील, ह्या सगळ्यांचा देखील कशी मदत घेता येतील ह्याच्यामध्ये राजकारण न आणता आपल्या महाराष्ट्रातल्या करोनाबाधित झालेल्या व्यक्तीचा प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे. आणि तो जीव वाचत असताना इतरांना पण करोनाबाधितापासून रोखलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न
आम्ही सगळेच जण करतो, म्हणूनच दर आठवड्याला इथं आम्ही 3-3, 4-4 तास त्या ठिकाणी बसतो आणि रोज आम्ही इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये असतो. कोण पक्ष काय म्हणतो याला महत्त्व नसतं, शेवटी आम्ही निर्णय घेताना आत्ता देखील सर्व मिळून आपल्या जिल्ह्याच्या दोन्ही शहराच्या हिताचं काय आहे ते बघून निर्णय घेतो आणि ते निर्णय घेतलेले ते सगळ्यांनी मान्य करावे. लॉकडाऊन तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस गर्दीच्या बद्दल जे काही म्हणजे आता शनिवार रविवार तर पूर्ण लॉकडाऊन मागच्याही वेळेस पुणेकरांनी प्रतिसाद दिला तेव्हा मी पण त्यांचं कौतुक केलेलं होतं. उद्या ती गोष्ट पुणेकर 2 दिवस दाखवतील. एकंदरीत मागच्या काळामध्ये लॉकडाऊन होतं त्यावेळेस बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागलं. त्यावेळेस आम्ही इतके काळ थांबलो परंतु पहिल्या जी लाट आलेली होती त्याच्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये संख्या कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्यामुळं काही अशा प्रकारचे निर्णय जे काहींना कठोर वाटतात किंवा आम्हाला इतके कठोर वाटतात असे निर्णय घेण्याची वेळ आली आणि त्याच्याकरता नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. काल आमच्यातल्या काही मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी पण सांगितलं की ह्याला जर व्यवस्थितपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव मग शेवटी मागच्या वेळेससारखा कडक लॉकडाऊनची पाळी आणावी लागेल तशी येऊ नये अशी आमची विनंती आहे. थांबारे तुम्ही पण त्याच्यामध्ये प्रमुख इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तुमच्या चॅनलला पण मला विनंती करायची की आपण पण नागरिकांना सांगावं की बाबांनो आता संख्या किती वाढती, प्रत्येकाच्या घरात आता काही लाख पेशंट असले तरी बरेचसे 75% पेशंट आपापल्या घरीच आहेत. 25% पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे तरी हॉस्पिटलमध्ये आज किती बेडच्या संदर्भातली मागणी हे आपण जाणतं आणि बहुतेकांना ठराविक हॉस्पिटलमध्येच बेड पाहिजेत. आता काही काहींना असं वाटतं की त्या हॉस्पिटलमध्ये बेड आपल्याला मिळाला तर आपलं आपण जास्त सुखरूप राहू अशा पद्धतीनं काहींच्या मनामध्ये भावना असते किंवा त्यांच्या नातेवाईक पण म्हणतात नाही नाही ह्याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला पाहिजे. आजची स्थिती अशी आहे की केंद्राकडून अपेक्षित सहकार्य मिळत आहे का, त्यांच्यावर फक्त महाराष्ट्राची जबाबदारी नाही, मला पॉलिटिकल बोलायची सवयच नाही. मी तुम्हाला सांगतोय त्या संदर्भात मी लगेच असं नाही म्हणणार नाही नाही केंद्र आमच्यावर अन्याय करते फलानं करते. उद्या केंद्रामध्ये कुणी असतं तर फक्त महाराष्ट्रामध्ये संकट नाही आहे, आज देशातल्या अनेक राज्यांच्यामध्ये हे संकट आलेलं आहे. त्या मेळा कुंभमेळ्यामध्ये तर हजार का काय साधूंनाच 1700 लोकांना झालं आहे ते दिसतंय. आता किती टेस्टिंग झालं आहे ते 12 लाख लोक आहे हे सगळं. आणि मी पहिल्यापासून सांगतो की हा एकाला झाला की बाकीच्यांना इतकं बा तिथं तर कोणाचा नास नव्हतं काही नव्हतं, माणसं ते अतिशय गर्दी दाट अशी गर्दी होती. आता हे प्रमाण तर उद्याच्याला वाढणार आहे हे त्रिवार सत्य आहे, ते वाढू नये म्हणूनच आपण प्रयत्न केला पाहिजे. केंद्र सरकारच्या परिणाम प्रयत्न करते. आम्ही आता व्हॅक्सिन केंद्रांनी सुरुवातीला व्हॅक्सिन परदेशामध्ये दुसऱ्यांना द्यायची गरज नव्हती, तो स्टॉक असता तर तो आपल्या राज्याला देशाला उपयोगी पडला असता. रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे एक्सपोर्ट करायची सध्या गरज नव्हती, अशा काही बाबी आहेत. परंतु तसं बोललं की बघा राजकीय ह्याच्यातनं बोललं, त्यापेक्षा त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. धन्यवाद. एक जर प्रश्न विचारला तर एकानी प्रश्न विचारला तर माझ्यावर मला मेहरबानी. व्हॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की जेवढं जास्तीत जास्त व्हॅक्सिन देता येतील ते देण्याचा प्रयत्न आपण करा. आम्ही साधारण पुण्यापर्यंत बोलायचं झालं जिल्ह्याच्या तर 1 लाख व्हॅक्सिन रोज करण्याच्या बद्दलची यंत्रणा उभी केलेली आहे. त्या दिवशी आम्ही मॅक्झिमम 85,000 गेलो होतो परंतु वरून संपूर्ण देशातल्या अनेक राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळं त्यांनाही फक्त महाराष्ट्रालाच व्हॅक्सिन द्यायचं नाही, त्यांनाही इतर पण राज्यं आता पुढं त्या ठिकाणी आलेली आहेत, ते त्यांच्या परीनं प्रयत्न करतात. शेवटी
आम्ही त्यांना ही विनंती केली की आमच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला तुम्ही जर परवानगी त्या ठिकाणी दिली तर आम्ही तशा पद्धतीनं तिथं तयारी करू शकतो. तर त्यांनी आता ती परवानगी दिलेली आहे. आपलं मुंबईमध्ये जे काही हे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे तिथं पण आता वॅक्सिन तयार करायला आपण सुरुवात करू. त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला आमची घ्यायची तयारी आहे. पुणे कॉर्पोरेशन स्वतः घ्यायला तयार आहे, पिंपरी चिंचवड घ्यायला तयार आहे कॉर्पोरेशन, पुणे जिल्हा परिषद घ्यायला तयार आहे, राज्य सरकार घ्यायला तयार आहे. आता राज्य सरकारच्या वतीनं काल ह्याच्याबद्दलचं टेंडर काढलेलं होतं हाफकिन इन्स्टिट्यूटनी, एकाने टेंडरच भरलं नाही. मग आता ऑनलाईन आज टेंडर काढायला सांगितलं. आता रात्री डॉक्टर व्यासला फोन करून विचारतो की काय झालं. म्हणजे ह्या सगळ्या इंजेक्शन मिळावी म्हणून जो जो प्रयत्न करायचा असतो तो सर्व स्तरावर त्या ठिकाणी चाललेला आहे. पण आता तुमच्यामार्फत मी महाराष्ट्रातल्या जनतेशी बोलत असताना त्यांना मला सांगायचं की बाबांनो, आणि डॉक्टर मंडळींना विशेषतः खाजगी डॉक्टरांना सांगायचं की तुम्ही पण उत्सुक प्रत्येक पेशंटला रेमडेसिवीर देण्याचा प्रयत्न करू नका ज्याला खरोखरीच गरज आहे. मी काही वैद्यकीय क्षेत्रातला नाही, मी शेवटी वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलून जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्यावेळेस मी ह्या मतावर आलो आहे आणि म्हणून मी आज त्या अधिकारवाणीनं बोलतो आहे. ही गोष्ट आपण सुद्धा तुम्ही सगळे आता इतके रात्रंदिवस काम करता, अधिकारी काम करता, पण ह्या इलेक्शनमध्ये जे काही सभा झाल्या किंवा झाल्या उद्या काय त्याची परिस्थिती ओढावेल, जी काय भयानक परिस्थिती. पुरण मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ज्यांनी प्रश्न विचारला आहे तो जर एका पक्षाचा असता तर तो प्रचाराला पक्षाच्या करता गेलाच असता ना, का घरात बसला असता. नाही बाबा करोना आला नाही नाही प्रचाराला कसं जात आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. आम्हालाही वाटत होतं ना की निवडणूक लागू नये म्हणून, काय अजून थोडंसं प्रमाण कमी होईपर्यंत नसती लागली तर काही बिघडलं नसतं. प्रचाराच्या दरम्यान चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या स्थिरतेबद्दल अनेकदा, का तो विषय इथं नाही आहे. तुम्ही स्थिरतेची नका काळजी करू, सरकार स्थिर आहे. आणि जोपर्यंत पुन्हा पुन्हा मी हेच सांगतोय की जोपर्यंत शरदराव पवार, उद्धवजी ठाकरे आणि श्रीमती सोनिया गांधी ह्या तिघांनी मिळून हे महाविकास आघाडीचं सरकार आणलेलं आहे आणि ह्या तिघांचा पाठिंबा आहे तोपर्यंत ह्या सरकारला तुमच्या बोटाच्या नखा एवढा देखील फरक पडणार नाही. दादा एकूण ते स्थिर आहे, स्थिर आहे. दादा कोरोनाच्या संदर्भात राज्याचे जे काही प्रयत्न सुरू आहेत, काय 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 राज्याचे जे काही प्रयत्न सध्या सुरू आहेत, त्या निधीची कुठं कमतरता पडते असं होता कामा नये. जवळपास 3,300 कोटी रुपये जे मुख्यमंत्र्यांनी 5,500 कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्याच्यात हे 3,300 कोटी रुपये अशा पद्धतीनं राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये करोनाच्या कामाच्या करता खर्च करण्याच्या संदर्भातल्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळं परवानगी देण्यात आली. आणि आत्ता 288 आमदार महाराष्ट्र विधानसभेचे आणि काही आमदार विधान परिषदेचे ह्या सगळ्यांची संख्या जवळपास 350 होती. म्हणजे 350 कोटी रुपये आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मतदारसंघात करोनाच्या करता तातडीनं काही खर्च करण्याच्या करता मान्यता देणार. हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही, एका बेड त्याच्यातल्या 25 ते 30 जास्तीत जास्त 40